पण तरीही विश्वासघाताचा सगळ्यात मोठा आरोप तुमच्यावर कायम होत येतोय आणि गेलं जवळपास वर्षभर तो सुरू. दुसरं काय नाही ना त्यांच्याकडे आरोप करायला, दुसरं काय? कारण विश्वासघाताचं म्हणाल तर मी आपल्याला सांगू इच्छितो की 2019 निवडणूक झाली, सार्वत्रिक निवडणूक, यामध्ये शिवसेना भाजपा युतीला मॅन्डेट दिलं लोकांनी. शिवसेना भाजपा युतीचे आमदार निवडून दिले, सत्ता स्थापन करण्यापुरते, त्याच्यापेक्षा जास्तीचे दिले, बहुमत दिलं. मग मतदारांशी विश्वासघात कोणी केला? तुम्ही मतदारांना विचारलं होतं भूमिका बदलताना? म्हणजे सत्तेसाठी, खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवण्याचं पाप कोणी केलं? मग मतदारांची बेमानी, युतीबरोबर बेमानी, मग सगळ्यात बाळासाहेबांच्या विचाराशी बेमानी, विश्वासघात कोणी केला? आणि म्हणून या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे, योग्य वेळी कुणाला जोडे मारायचे, कुणाला जोडे दाखवायचे नक्की करेल. पण ती वेळ येणार का?